नमस्कार, आपण पाहताय सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। देऊळगाव माही येथे कुस्ती महोत्सव उत्साहात साजरा। देऊळगाव माही प्रतिनिधी गणेश शिंगणे। देऊळगाव माही मागील अनेक दशकांपासून पाडव्यानिमित्त देऊळगाव माही येथे ग्रामस्थांकडून नंदी महादेव शिवगड मैदानावर कुस्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। प्रामुख्याने मैदानी खेळांची आवड नवयुगामध्ये निर्माण व्हावी व शारीरिकदृष्ट्या युवा पिढी तंदुरुस्त राहावी या मागचा मुख्य उद्देश आहे। या कुस्ती महोत्सवात प्रामुख्याने बुलढाणा, औरंगाबाद, जालना, हिंगोली तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामवंत कुस्तीपटू सहभागी होत असताना यामध्ये अगदी छोटे पैलवानापासून ते पट्टीचे पैलवानासारख्या लढतींना आनंद पंचक्रोशीतील नागरिकांना घेता आला। 0 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंत कुस्तीचे बक्षीस देण्यात आले। यावेळी 1,50,000 रुपयाचे बक्षीस वितरण या ठिकाणी करण्यात आले। यावेळी सर्वांचं आकर्षण ठरले ते 0 वर्षाचे आजोबांची कुस्ती। 100 वर्ष आजोबांची कुस्ती या वयात तरुणांना लाजवेल अशी कुस्ती खेळली। या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी तुकाराम महाराज शिंगणे, समाधान शिंगणे, शंकर शिंगणे, सरपंच रामा मस्के, अनिल शिंगणे, एकनाथ शिंगणे, बळीराम शिंगणे, रवींद्र इंगळे उपसरपंच, सय्यद सईद, दिगंबर शिंगणे, कहुबा शिंगणे, प्रशांत शिंगणे, राहुल शिंगणे, मंगेश निलक व असंख्य गावकऱ्यांनी मदत केली। सी न्यूजकरिता देऊळगाव माही प्रतिनिधी गणेश शिंगणे।